आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. राष्ट्रीय महामार्गावर पंचगंगा पूल ते सांगली फाटा परिसरात वाहतूक संत. सेवा मार्गावर पंचगंगेच्या पुराचं आलं पाणी. पुलाची शिरोली येथे पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सेवा मार्गावर पंचगंगा नदीच्या पुराचं पाणी आल्यामुळे महामार्गावरील वाहतूक अत्यंत संत गतीने सुरू आहे. पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत दोन्ही बाजूला सेवा मार्ग आहे. गेल्या 4-5 दिवसात दमदार पावसामुळे पंचगंगा नदीला पूर आला आहे. या पुराचे पाणी गुरुवारी पहाटे सेवा मार्गावर आले आहे. त्यापैकी पंचगंगा नदी ते पुलाची शिरोलीकडे जाणारा सेवा मार्ग बंद झाला आहे. तर सांगली फाटा ते पंचगंगा नदी गांधीनगर फाट्याकडे जाणाऱ्या सेवा मार्गावर लोटस फर्निचर शोरूम शेजारी पाणी आले आहे. पंचगंगा नदी ते सांगली फाटा या परिसरात राष्ट्रीय महामार्गालगत असणारे सुमारे 30 व्यवसाय पुराच्या पाण्यामुळे ठप्प झाले आहेत. तर सध्या सांगली आणि इचलकरंजीकडून येणारी वाहने पाण्यातूनच एजा करत आहेत. ही वाहतूक बंद करून नागाव फाटा मार्गे महामार्गावर वळवण्यात येणार असल्याची माहिती शिरोली पोलीस ठाण्याचे सब पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली. पोलीस वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून प्रयत्न करत असून मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे.